देशभरातली स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. कोलकात्यात डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचार हे दोनही प्रकरण आणि या दोनही घटनांनी देश पुरता हादरून गेलाय. अशातच राज्यातील अनेक प्रकार आता पुढे येऊ लागले आहेत. सातत्यानं घडणाऱ्या या घटनांचं प्रकरण ताजे असतानाच वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातून अशीच एक संतापजनक घटना उजेडात आली आहे. यात रिसोड शहरालगत असलेल्या वस्तीतील एका 14 वर्षीय बालिकेवर अपहरण करून 3 नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नमस्कार, मी प्रवीण पाटील, बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर तुम्हा दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण बघितलंय मागील काही काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम समोर येत आहेत. मात्र या पद्धतीचे क्राईम म्हणजेच सुसंस्कृत आणि पुरोगामी बनवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय, असा संतप्त सवाल तुमच्यासारख्यांकडून, आमच्यासारख्याकडून आणि नागरिकांकडून विचारला जाऊ लागलाय. वाशिमच्या रिसोड शहरालगत असलेल्या एका वस्तीतील 14 वर्षीय एका बालिकेवर अपहरण केलं. तिचं अपहरण करून त्या ठिकाणी 3 नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. दरम्यान ही घटना 21 ऑगस्टच्या रात्री सुमारास घडली आहे. परिणामी पीडित बालिकेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून रिसोड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडितेच्या जबानीवरून पोलिसांनी 3 नराधम आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या घटनेत अधिक चौकशी केली असता पीडित बालिकेचे यापैकी एका आरोपीचे मैत्रीचे संबंध होते असा उघड झालाय. पोलिसांनी भारतीय दंडसंहिता 395, 224 आणि कलम 137(2), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल केलाय. गुन्ह्यात वैद्यकीय अहवाल आल्यानंतर गुन्ह्यात कलम 64(2)(I), 65(1) आणि भारतीय न्याय संहिता कलम 45(N)(6)(8)(12)(2023) नुसार गुन्हासुद्धा दाखल करून पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला अशी माहिती वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिली आहे. दरम्यान ती घरात एकटी असताना तिचे या तिघांपैकी एकासोबत मैत्रीचे संबंध होते आणि या मैत्रीच्या संबंधातूनच हा सगळा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अशाच प्रकारच्या बिंदास बातम्यांसाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. सोबतच चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.